नमस्कार मित्र मैत्रिणींनो, मी पूजा तुमचं पूजा पेंडणेकर्स किचनमध्ये मनापासून स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत पावसाळा स्पेशल अशी टाकळ्याची भाजी. त्यासाठी मी एक टाकळ्याची जुडी घेतलेली आहे आणि आता साफ कशी करायची ती आपण बघूया. साफ करताना फक्त आपल्याला जे देठ आहेत ते घ्यायचे नाही आहेत, तर अशी पानं आपल्याला खुडून घ्यायची आहेत. देठ अजिबात घ्यायचे नाही आहेत, सगळी पानं आपण खुडून घेऊयात. सर्व पानं खुडून झालेली आहेत, आता स्वच्छ धुवून चिरून घेऊयात. भाजी चांगली स्वच्छ धुवून आणि चिरून झालेली आहे. एका कुकरच्या भांड्यामध्ये ती घेतलेली आहे आणि आता त्यामध्ये एक छोटा पेला पाणी टाकते. कुकरमध्ये तळाला जाळी ठेवली आहे आणि एक ग्लास पाणी ठेवलेलं आहे. त्यामध्ये ही भाजी आपल्याला शिजायला ठेवायची आहे. त्यावरती झाकण ठेवते. कुकरचं झाकण लावलेलं आहे. आता 2 ते 3 शिट्ट्या काढून घेऊयात. भाजी व्यवस्थित शिजलेली आहे कुकरमधून. आता ती बाजूला ठेवूया आणि फोडणी करून घेऊया. एका पॅनमध्ये 4 ते 5 चमचे तेल गरम करायला ठेवलेलं आहे. त्यामध्ये एक छोटा चमचा मोहरी टाकली आहे. मोहरी तडतडली की जिरं टाकूया. मोहरी तडतडू लागली आहे. आता 1 चमचा जिरं, 2 चिरलेल्या हिरव्या मिरच्या, 5 लसुणीची पानं आणि 10 ते 12 कढीपत्त्याची पानं. आता 2 मोठे चिरलेले कांदे टाकूयात. कांदा चांगला लालसर गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा चांगला लालसर गुलाबी झालेला आहे. त्यामध्ये आता शिजलेली भाजी टाकायची, पण भाजी चांगली निथळून घ्यायची आहे. पाणी त्याच्यामध्ये राहता कामा नये. भाजी चांगली पाण्यामध्ये निथळून घेण्यामागचं कारण की त्यामध्ये उग्रवास राहता कामा नये. पाणी ते नंतर फेकून द्यायचं आहे आपल्याला. अशा प्रकारे निथळून टाकूया भाजी आणि पाणी नंतर फेकून देऊया. चांगलं परतून घेऊयात. दोन ते तीन मिनटं भाजी चांगली परतून घेऊयात, जेणेकरून कांदा त्यामध्ये चांगला मिक्स होईल. भाजी व्यवस्थित परतून झालेली आहे. आता त्यात चवीनुसार मीठ घालूयात. चांगलं परतून घेऊयात. आता त्यामध्ये 5 ते 6 चमचे खोबऱ्याचा किस घालूया, म्हणजे किसलेलं खोबरं, आणि चांगलं परतून घेऊयात. भाजी परतून व्यवस्थित तयार झालेली आहे. आता गॅसची फ्लेम ऑफ करते आणि आता सर्व करूयात. आता गरमागरम अशी भाजी सर्व करूयात. मस्त अशी गरमागरम पावसाळा स्पेशल अशी टाकळ्याची भाजी तयार झालेली आहे. माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की कळवा. अशाच नवनवीन रेसिपी मी यापुढेही घेऊन येईन आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी मला फॉलो करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.